बेरीज म्हणजे काय करायचं, मिळवून मिळवायचं, एकत्र करायचं. मग आपण सांगितलं चार बोटामध्ये दोन बोट मी जर मिळवली किती होतात रे, चार मध्ये दोन किती होतात, सहा. बरोबर, सहा म्हणजे तुम्ही चार बोटांमध्ये दोन बोटे मिळवल्यात. बरोबर, म्हणजे मग दोन अंकी संख्या असतात, तीन अंकी संख्या असतात. मग बेरीज कशा पद्धतीने करायचं ते आज आपण पाहणार आहोत. पण बेरीज बिन हातच्याची, म्हणजे हातचा आपल्याला घ्यायचा नाही. बेरीज बिन हातच्याची आपल्याला आज शिकायचं आहे. बघा, बेरीज बिन हातच्याची मग कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला पहिलं गणित दिलेलं आहे, 45 अधिक 12. आपण अशा प्रकारचे उदाहरण इयत्ता दुसरीमध्ये पाहिलं होतं, त्याचा आता आपण सराव करूया एका उदाहरणाचा. त्यासाठी आपण अशा पद्धतीने चौकट आखून घेऊया आणि इथं आपण एकक दशक लिहूयात. एकक दशक, आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय. 45 मध्ये 12 मिळवायचे. ओके, 45 म्हणजे 4.5 एकक, मग असं लिहून घ्यायचं 4.5 एकक. बरोबर, आता अधिक 12 म्हणजे 1.2 एकक. ओके, आता पहा बालमित्रांनो, आपल्याला एककापासून मिळवायला सुरुवात करायची. मग 5 मध्ये 2 मिळवा, सांगा. 5 बोटे घ्या, त्यामध्ये 2 बोटे मिळवा, 7. म्हणून आपण इथे लिहिलं 7. ओके, आता इथं आहे 4 आणि इकडं आहे 1. 4 मध्ये 1 मिळवा, 5. म्हणून इथं लिहायचं 5. सोपं आहे ना. आता आपण हे दोनच अंक असलेली बेरीज पाहिली, आज आपल्याला 3 अंकाची बेरीज पाहायची. मग पहा उदाहरण मी इथं दुसरं देते. 515 अधिक 113 हे उदाहरण आपण पाहूया. मग त्यासाठी आपल्याला चौकट आखायची आहे आणि नीट लक्ष दिला, 3 अंकी संख्या म्हणजे एक, दशक आणि शतक. 3 चौकटी आपल्याला आखायचे. इथं लिहायचं एक, इकडं लिहायचं दशक, इथं लिहायचं शतक. ओके, कारण 3 अंकी म्हणजे शतकाचं घर इथं आलेलं आहे. पहिली संख्या आहे 515, म्हणजे 5 शतक 15 515, म्हणजे 5 शतक 1 दशक 5 एकक अधिक, पुढे पहा 113 म्हणजे 1 शतक 1 दशक 3 एकक. ओके, आता एककापासून मिळवायला सुरुवात करा. इथं किती येत रे, 5 मध्ये किती मिळवायचे, 5 मध्ये किती मिळवायचे, 5 मध्ये 3 मिळवा, 8. मग इथं लिहिलं 8. पुन्हा 5 मध्ये 1 मिळवा, 6. मग इथं लिहिलं 6. ओके, तर अशा पद्धतीने 3 अंकी संख्येची बिन हातच्याची बेरीज आपल्याला करायची. सर्वात महत्वाचं म्हणलं की आपल्याला मांडता आलं पाहिजे. ओके, आता पुढील उदाहरण पहा. मी इथं दिले 620 अधिक 51. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 3 अंकी आणि इकडे 2 अंकी, तरी देखील आपल्याला 3 अंकीसाठी चौकट आखायची आहे. चौकट आखा, पहा अशा पद्धतीनं. इथं लिहायचं एक, दशक, शतक. ओके, तर पहा बालमित्रांनो, आपण संख्या लिहून घेऊया. 6 शतक 2 दशक 0 एकक अधिक, इथं शतकाचं घर नाही, शतक नाही, म्हणून इथं काही लिहायचं नाही.
दशक आहे पाच म्हणजे तर पाच घ्यायचं, एकक आहे एक, समजलं? असं इथं शतकाचं घर नाही म्हणजे तर शतकाच्या घरात काही पण येणार नाही। आता एककापासून सुरू करायचं, शून्य मध्ये म्हणजे काय, शून्य म्हणजे काहीच नाही, त्यामध्ये एक मिळवला, झाले किती? इथं दोन आहे, दोन मध्ये पाच मिळवा, किती? ओके, आणि सहाच्या खाली शतकामध्ये काहीच नाही म्हणून सहाला सहा घ्यायचं। ओके, तर अशा पद्धतीने आपण हे बेरीज बिन हच्याची पाहिले आहे। तर यावर आधारित भरपूर उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, ती तुम्हाला सोडवायची आहे। आपण बेरीज बिन हच्याची तीन अंकी दोन संख्येची बेरीज पाहिली, उद्या आपल्याला तीन अंकी तीन तीन संख्यांची बेरीज कशी पद्धतीने करायचं ते शिकायचं आहे। ओके, तर आता ह्या पुढे दिलेले उदाहरण लक्षपूर्वक वहीमध्ये तुम्हाला सोडवायचे आहे। ओके।